सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। राज्याचे कर्तव्यदक्ष व सक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मावेजा मिळण्यासाठी दिनांक 6 जून रोजी पत्रव्यवहार केला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देऊन तत्काळ मावेजा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्रस्त शेतकरी प्रसाद पौळ यांनी केली आहे। सविस्तर वृत्त असे की विष्णुपुरी प्रकल्प दिग्रस्त बंधारा भाग 2 अंतर्गत फरकंडा येथे बुडीत क्षेत्रात गेलेल्या शेतजमिनीचा उर्वरित शेतकऱ्यांना मावेजा मिळणे बाबत विनंती करण्यात आली। पालम तालुक्यातील मौजे फरकडा येथे शेत नंबर 144 मधील जास्त प्रमाणात जमिनी डिग्रस बंधाऱ्यात गेले असून त्यातील अनेक शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहे। वेळोवेळी आम्ही संबंधितांकडे पाठपुरवठा करूनही विभागाकडून दुर्लक्ष होत आहे, तरी आपण जातीने लक्ष देऊन शेतकरी वर्गाला मावेजा तत्काळ मिळवून देण्यात यावा अशी मागणी शेतकरी प्रसाद पौळ यांनी केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पद्धत चुकीची आहे, त्यांच्या मागण्या त्यांनी सरकार पुढे मांडायला पाहिजे, सरकारच त्यांच्या या मागण्या पूर्ण करतील, त्यामुळे त्यांनी सरकार विरोधात बोलावं। एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं जरांगे पाटील यांना शोभत नाही। जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा मी निषेध करतो। परिणामी राज्यात उद्या मराठा ओबीसी संघर्ष झाला तर त्याला मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील असं परखड मत व्यक्त करत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना जबाबदार ठरवलं आहे। ते नागपूर येथे बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून हे सरकार छत्रपती शिवरायांबाबत अतिशय गंभीर आहे। लंडनहून येणाऱ्या वागणकासंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून ही वागणके महाराजांचीच असल्याचा पुनरुच्चार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत समाचार घेतला। तसेच 19 जुलैला साताऱ्यात जल्लोषात वागणकाचे स्वागत होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे। कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही याबाबत सरकारशी बोलणं झालं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की मराठ्यांची अडवणूक करू नका, आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। अधिकारी देखील जातीयवादी आहेत, तसेच ACBCच्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय, अधिकारी देखील जातीयवादी आहे असंही जरांगे पाटील म्हणाले। सरकारचे डोळे 2 बोट घालून उघडीन मग त्यांना दिसेल असंही जरांगे पाटील यांना म्हटलं आहे। आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे, त्यासाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहे, त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणं निश्चित आहे। महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहे तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहे। अशातच विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळातून सर्वात खळबळजनक बातमी समोर येत आहे। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, तसेच भाजपानंही काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा रंगली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। प्रत्येक विभागात कमिशन खोरी सुरू आहे। 55,000 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या बांधकामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडले आहे। एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे।
विशाल गडावरील अतिक्रमणाविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विशाल गडावरील अतिक्रमणाबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून 14 जुलै रोजी शिवभक्त हे विशाल गडावर जाणारच असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. राज्यात तरुण पिढी ड्रग्सच्या विळख्यात सापडली आहे. ड्रग्स माफियांचा बिमोड करण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर आली आहे. या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून त्यानुसार अवघ्या 5 महिन्यात 6,529 कारवाया करण्यात आल्या असून 4,131 कोटीचा माल जप्त करण्यात आला आहे. ड्रग्स माफियाशी संगनमत करणाऱ्या 6 पोलिसांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अंमली पदार्थाचे मोठे आव्हान उभे असून ही चिंतेची बाब बनली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उपोषणास बसलेल्या भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शेतजमीन विकसित करण्यासाठी रितसर परवानगी घेतली असतानाही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परवानग्या रद्द केल्याच्या कारणावरून भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उपोषणास बसले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्टही हवामान विभागाद्वारे जारी करण्यात आला आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.